राम राम मंडळी, मी कैलास लाटगे. आज आपण आडगाव येथील दादांच्या शेतावर आलेले आहे. त्याच्यासोबत दुसरे पण शेतकरी आहेत. आपण दादांनी तूर पिकावर विद्युत या औषधाची फवारणी घेतली होती, आपण आज ते रिझल्ट पाहूया. दादा, नाव काय आपलं? माझं नाव जगन्नाथ मधुकर क्षीरसागर, गाव आडगाव. मोबाईल नंबर 96 73 57 72 71, 90 22 31 26 73. आपण तूर पिकावर विद्युतचा स्प्रे घेतला होता. हो. किती तारखेला घेतला होता? आपण या तुरीच्या पिकावर घेतला बघा 23 तारखेला. आज आहे 30 तारीख. तर 10 दिवसामध्ये नंबर एक रिझल्ट, फांटे फिंटे सर्व खालून फुटालेत, फुल निघाले, हुंड्या निघाल्या तुरीच्या. नंबर एक ते कट फिट काही करण्याची गरज नाही आपल्याला. नंबर एक हे फुटालेत, फुटवे ते मशीन वापरण्याची गरज नाही कट करायला. नंबर एक चा रिझल्ट आहे बघा विद्युतचा. म्हणजे फांद्यांची संख्या जास्त, फांद्यांची संख्या वाढली. आता एवढा हे जिकडे बघा झाड एवढा, आता हे त्याला फवारणी करण्यात आलेली नाही. कापसाचा ढाळ आहे, एवढा हे पिवळा आहे, त्याला फुटवे नाहीत काही नाही. एवढा हे 4 बोटावर अंतर आहे, आणि एवढा हे इकडेच बघा 2 बोट पण अंतर नाही. फुटवे फुटाडे एवढा 2 बोट पण अंतर नाही. ओके. म्हणजे फांद्यांची संख्या, फांद्यांची संख्या वाढली, खालून फुटवे फुटाडे तुरीला, हाईट वाढणार झाली. हाईट वाढणार गेल्यामुळे थोडा शेतकरी याचा फायदा बी आहे. तू म्हणजे कलर कसा आलेला आहे? कलर नंबर एक आलेला आहे, काळाझर तुरीला हिरवागार काळाझर कलर आलेला आहे. बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकतो तुम्ही? बाकी शेतकऱ्याला मी एवढंच सांगतो की मला जे मार्केटमध्ये लादगे साहेब भेटले आणि त्यानं मला सांगितलं बा तुम्ही एक बार विद्युतचा प्रयोग तुरीवर करून बघा, तर आपल्याला काही विश्वास येत नव्हता. पण तरी पण लादगे साहेबाच्या म्हणण्यानुसार आपण त्या विद्युतचा स्प्रे केलेला आहे, त्याच्यामुळे आपल्याला नंबर एक रिझल्ट आलेला आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी व माझ्या लोहा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी विद्युतचा स्प्रे अवश्य घ्यावा ही माझी एवढी नम्र विनंती आहे.